ऐसा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्ताने जिल्ह्यातून शेकडो पालख्या आणि भाविक मंगळवारी शेगाव करिता रवाना झाले। प्रकट दिनानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शेगावकडे जाणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी प्रसाद वाटपाचं आयोजन करण्यात आलं। यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। प्रकट दिनानिमित्ताने अकोला शहरात चौकाचौकात गल्लू गल्लीत महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। संत गजानन महाराजांच्या विविध रूपांमधील मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतात। तसेच गावामध्येही महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। मंगळवारी आकोटपासून तर अकोला शहरापर्यंत प्रत्येक गावात तसेच बस थांब्यांवर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले। संत गजानन महाराजांच्या मूर्ती ठेवून पेंडाल टाकून भक्तांच्या आरामाचीही व्यवस्था करण्यात आली होती। मी जळगाव खांदेशवरून आलेलो आहे आणि मला जवळजवळ 25 वर्षाच्या आसपास वारीसाठी झालेलं आहे आणि श्रद्धेने आम्ही 5-6 मित्र येतो दरवर्षी। माझे मित्र आता पुढेही गेले असल्यामुळे आता मला साधारणतः 4 ते 5 तासात दर्शन होते आमचे। धन्यवाद। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।